अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील 4 ते 5 गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावात व शेतशिवरात मोठं नुकसान झालं आहे। खरब ठोरे चिखली रेपाखेड दातवी या गावातील शेतशिवार खरडून गेले आहे तर अनेक घरांची पडझड झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून अकोल्यात दमदार पाऊस सुरू होता, त्यातच काल रात्री अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला आणि गावातील घरात पाणी शिरलं, घरांची पडझड झाली, जनावरे वाहून गेली, घरातील साहित्याची नासधूस झाली, घरात ठेवलेलं सोयाबीन भिजलं तर कोणाचं सोयाबीन वाहून गेलं, शेतीही वाहून गेली, ओत्याचं नव्हतं झालं। आत्ता शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील 4-5 गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सामाजिक संघटना समोर आले आहेत। पूरग्रस्त गावांना अन्नधान्य पुरवठा केला जात आहे, लोक मदतीसाठी पुढे येत आहेत आणि मदत करत आहेत। शासनानेही परिस्थितीची जाणीव ठेवत रात्रीपासूनच महसूल विभाग तत्पर आहे। जवळपास 100 घरांची पडझड झाली आल्याची माहिती समोर आली आहे, मात्र जनावर वाहून गेल्याची माहिती अद्याप शासनाकडे आलेली नाही आणि पूरस्थितीमध्ये शासन नागरिकांना मदत करेल असं आश्वासन दिलं आहे। प्रत्येक वर्षी पूर परिस्थिती निर्माण होते आणि शासन मदतीची घोषणा करते, मात्र मागील वर्षीचीच मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही तर या वर्षीची मदत कधी मिळेल हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे। किती वाजता पाऊस आला, किती पूर आला होता? पाऊस तर चालूच होता, 10:30 वाजतापासून चालू सुरुवात होती, पण आम्ही जागीच होतो, पण असं वाटलं की एवढं येणार नाही पाणी, पण ते समोरून आलं ना मागून आलं, आम्हाला चानस नव्हता, पण आमचा जीव घेऊन पळाला आम्ही, पण तरी आमचे शेळ्या गेल्या 2 आणि गव्हाचे कट्टे ओले झाले, सगळं नुकसान झालं आणि डबे हे सगळे भांडे कुंडे काही वायात गेले, हा ते आले आम्हाला काहीच नाही राहिले। आता काय सध्या नुकसान दिसून आलं तुम्हाला, आता काय घराची परिस्थिती काय, सगळं पूर्ण घर पडलं तुमचं? नुकसान तर बरंच काही आहे, पण ते ना तात्काळ आम्हाला मदत द्यावी। प्रशासनाचे कोणते अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आले होते आपल्या इथे? आले तर होते बरेच, पण काही आमच्या ओळखीचे नाहीत, काही भाऊ सांगतील ते, पण काय अपेक्षा काय तुमची, काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तात्काळ मदत हवी। तुमचं नाव सांगा? काय झालं ते नेमकं बोला, घरात पाणी आलेलं आहे ना, किती मोठं गहू दाणे हरभरे डाळ सगळं सगळं कुसं बिसं सगळं गेलेलं आहे। काय सांगाल तुम्ही, तुम्हाला आतापर्यंत कोण शासनाचे प्रतिनिधी किंवा अधिकारी आले होते? कोणीच नव्हते। काय सध्या कंडिशन होती, आता सध्या काय परिस्थिती आहे, किती घरांचं नुकसान झालं, किती ढोरं वाहून गेले? मी भारसागे सलाटी गोरेगाव आणि अतिरिक्त सालतवाडा, त्या सालतवाड्या सांग्यामध्ये खरब ढोरे हे गाव आहे आणि रात्री 2 वाजतापासून या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी या ठिकाणी लोकांचे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झाले कमीत कमी 100 ते 125 घराचं नुकसान आहे। गरीब जनता आहे, गरीब जनतेला शासनाकडून मदत मिळण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत। सर्वे चालू आहे, यादी झालेली आहे, सर्वे करून आम्ही सबमिट करू आणि तहसीलदार मॅडम यांना विनंती करू की सदर गरीब जनतेला जास्तीत जास्त मदत मिळावी अशी विनंती करून शासनाला आम्ही संदेश पाठवतो। सर किती जनावरं बरेच वाहून गेले म्हणतात, काही आकडेवारी आली का याची, घरांची काही आकडेवारी आली का? घराची आकडेवारी आलेली आहे आमच्याकडे, जवळपास म्हणजे 100 घराची आकडेवारी आलेली आहे, त्याच्यात काही अजूनही वाढू शकते कोणी सुटलं असल्यास, आणि घराची जी आहे तर आपल्या घरांची म्हणतो जनावरांची, तर जनावरांची अशी रिपोर्टिंग आहे आमच्याकडे, सांगून राहिले लोक की बाबा कोणी म्हणते माझ्या 2 गाई वाहून गेल्या, कोणी म्हणते 3 गाई वाहून गेल्या, कोणी म्हणते 2 बैल वाहून गेले, तर हे आता नंतर किती वाहून गेले काय गेले निश्चित सांगता येत नाही, परंतु आता उद्या परवा काही समजणार आहे एवढं बोलतो। आणि संजय भाऊ, चिखली आणि खरब ढोरेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला रात्री, नुकसान झालं, काय काय नुकसान झालं नेमकं आणि तुम्ही काय मदत करा? नुकसान म्हणजे नुकसान एवढं झालं की सांगायला मार्ग नाही, कमसे कम 3000 हेक्टरमध्ये या शेतकऱ्याचे नुकसान झाले, अनबोरा चिखली काजवी काशवी खरब ढोरे आणि पायटांगी जितापूर रेपाळखेड अथान पाऊस होता, म्हणजे रातोरात पाऊस असा आला का, लोक स्वप्न जसं स्वप्न आहे लोकांना पहिला टाइम भेटला ना काही वाचवासाठी, आमच्या चिखलीची गाय खरबात सापडली,
अनेक ढोर वाहून गेले। या गरबात तर कम से कम 300-400 क्विंटल तर सोयाबीन असं नदीत वाहून गेलं। सोयाबीन आहे, हरभरा आहे आणि या गावातील 3-4 गावात एवढं पाणी पडलं का लोकांना मीठ पण सुद्धा नाही उरलं। त्याच्या किचनमध्ये घरामध्ये कमरी कमरी एवढं पाणी होतं, त्याच्यामुळे सर्व या गावातले 50% लोक म्हणजे जेवण पण नाही भेटलं। तर या सरपंच, या गावचे सचिव, आम्ही सर्व मिळून जेवणाची व्यवस्था केली। अशी कंट्रोल डिलर आहेत, त्यांना सहकार्य केलं। आमच्या मूर्तिजापूरच्या तहसीलदार बुबडे मॅडम, त्या पण 4 वाजतापासून सकाळपासून या म्हणजे रिक्षेमध्ये फिरत आहेत। या ठिकाणी गरबामध्ये एक मजूर पाण्यामध्ये अडकला होता, त्याला पण रिक्षा करण्यात आलं, तो पण सुखरूप पोहोचला। आणि आज 2-3 दिवस तर याला जेवणही मुश्किल आहे, कारण की घरातच पाणी आहे, हर घरात पाणी आहे। शासनाकडे काय मागणी? शासनाला एकच मागणी करेन का तात्काळ सर्वे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी, कारण की भूमिहीन लोक आहेत, यांची संध्याकाळची सोय पण लागत नाही, त्याला जर मदत दिली नाही तर दाते देतील तर किती देतील। सर्व शासनावर अवलंबून आहे, माझी शासनाला विनंती राहील त्यांनी तात्काळ करून याला मदत द्यावी एवढी विनंती करतो। कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज, अकोला। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।